आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पुण्याची. पुण्यातल्या सिंहगड आणि आजूबाजूच्या परिसरात अक्षरशः हाहाकार पाहायला मिळालाय. सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. रेस्क्यू ऑपरेशनसाठी आधी NDRF आणि नंतर आर्मी सुद्धा आली. पुण्यामध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात. पुण्यात आधी धो धो पाऊस आणि नंतर खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानं कशी स्थिती झाली त्याचीच ही दृश्य. पुण्यातले रस्ते अक्षरशः नद्या झाल्या. सिंहगड परिसरातल्या सोसायट्यांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचलं. गाड्या पाण्याखाली गेल्या. एकतानगर आणि निंबज नगरात बोटीनं रेस्क्यू ऑपरेशनची वेळ आली. मदतीसाठी NDRF आणि आर्मीचे जवानही आले. सिंहगड परिसरात काही ठिकाणी 6 ते 8 फुटांपर्यंत पाणी साचलं. पुण्याच्या सिंहगड परिसरात अशी परिस्थिती का निर्माण झाली आणि सोसायट्यांमध्ये कमरे एवढं पाणी का साचलं तेही समजून घेऊयात. पुण्यात खडकवासला धरण परिसरात 8 इंच इतका पाऊस पडला. मावळमध्ये जवळपास 255 मिलीमीटर पाऊस, तर भोर वेल्हा हवेली तालुक्यालाही पावसानं झोडपलं. खडकवासला धरणाची क्षमता कमी असून 3 TMC असल्यानं ते लगेचच भरलं. रात्रीच खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं पाणी सोडावं लागलं. 45,000 क्युसेक वेगानं पाणी मुळा नदीत सोडण्यात आलं. दुसरीकडे पुण्यातही जवळपास 5 इंच इतका पाऊस झाला. त्यामुळे पडणारा पाऊस आणि धरणातून सोडलेलं पाणी असा दुहेरी फटका नदीकाठच्या एकतानगर आणि निंबज नगराला बसला. आपण ज्यावेळेस पहाटे पाणी सोडायला सुरुवात त्या ठिकाणी केली, आपण जाणीवपूर्वक हे पाणी इव्हन उजाडत असताना सोडायचा प्रयत्न केला, परंतु ते सोडणारं पाणी आणि पुणे शहरामध्ये पडणारा पाऊस असं ते एकत्र सगळं झाल्यामुळं पाण्याची पातळी वाढली. पुण्यात दुपारी 12 वाजेपर्यंत अशी स्थिती होती. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारही प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरले. एकतानगर परिसरात महिलेनं आपला संताप अजित पवारांसमोर व्यक्त केला. पहिल्यांदा पाणी यायचं कारण खरंच माहिती नाही. आम्हाला सकाळी आजूबाजूच्या लोकांची फोन आली की पाणी आलेलं आहे, तेव्हा आम्हाला बघतोय तर पाणी एवढं भरले. अनाउन्समेंटची तर गाडी फिरली असती. जो प्रश्न अजित पवारांना स्थानिक महिलेनं केला तोच सवाल सुप्रिया सुळेंनीही केला. धरणातून पाणी सोडणार होते तर आधीच लोकांना सूचना का दिली नाही असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. जेव्हा तुम्ही धरणातलं पाणी सोडणार होता तेव्हा तुम्ही त्या भागातल्या लोकांना अलर्ट का नाही केलं? काल जर एक फोन किंवा निरोप जाऊन लोकांना एक भोंगा वाजवला असता, यंत्रणा लावली असती सरकारने, तर हजारो लोक आज वाचली असती. त्यांना आपण शिफ्ट केलं असतं ना कुठेतरी. अर्ध्या एक तासामध्ये पूर्ण मूव्हमेंट करून दिली. लहान लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आज कोण गच्चीवर बसलंय, कोण जीव वाचवत आहे. भयानक परिस्थिती आहे पुण्यामध्ये, भयानक. कम्प्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट, कम्प्लीट फेलियर. अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात त्याला जास्त महत्त्व देण्यापेक्षा जे नागरिक आपले अडचणीत नाही त्यांना बाहेर काढून पुन्हा जरी पाऊस पडला, जे काही ऑरेंज अलर्ट दाखवला आहे किंवा येलो अलर्ट दाखवला आहे, त्यामध्ये मला ह्याच्यात राजकारण करायचं नाही. कोणी काय बोललं त्याला उत्तर पण द्यायचं नाही, त्याच्यात वेळ पण घालवायचा नाही. ज्यामध्ये जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे ती आमचे प्रशासनाचे दोन्ही कॉर्पोरेशन घेत आहे. घटना काही काळाकरता घडलेली ही मी नाकारत नाही, मात्र त्याच्यातनं ताबडतोब त्यांना कसं बाहेर काढता येईल आणि सुरक्षित ठिकाणी आणता येईल अशा पद्धतीचं काम आपण केलं. खडकवासला धरणातून पहाटे पाणी सोडण्यात आलं. पहाटे 4 वाजताच्या सुमारास सिंहगड, एकतानगर आणि निंबज नगरमध्ये पाणी साचलं. महिला असो, वृद्ध असो की लहान मुलं, रेस्क्यू ऑपरेशनद्वारे त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. सोसायट्यांचा तळमजला आणि पार्किंग अक्षरशः पाण्याखाली गेली. आपल्याला चित्र आपल्याला पाहायला मिळते.
समोरचा परिसर काहीच दिसत नाहीये. गाड्या या संपूर्ण खरं तर पार्किंग मधल्या बुडालेल्या आहेत. मग लोकांच्या सायकल असतील त्याचबरोबर गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बुडालेले आहेत. आणि पोलीस कर्मचारी आपण पाहतोय की अशा पद्धतीनं खतरकामा जे आहेत ते करतायत की सोसायट्यांमध्ये कोणी राहिलंय का. आपण पाहतोय की सगळे पोलीस कर्मचारी सोसायटीच्या पार्किंगमध्ये जात आहेत. ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक खालच्या बाजूला राहत असतील त्यांना सुद्धा आवाहन करण्यात येते की आतल्या बाजूला कोणी आहे का. तर घरांमध्येही पाणी शिरल्यानं लोकांचं अतोनात नुकसान झालं. खाण्यापिण्याच्या वस्तू सारं काही पाण्याने भिजलं. त्यामुळे महिलांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. घरातलं पाणी ओसरल्यानंतर आता घरांमध्ये चिखल साचलाय. सगळा किचन वाट्याचं स्वयंपाकाचं वगैरे सगळं गेलंय आणि मटेरियल सगळं खराब झालंय. कपडे विकडे अजिबात काही शिल्लक राहिलंच नाही. कॅम्प पोटरचं सगळं भिजून गेलंय. आपण हे यांचं घर पण आहे, हे यांचं दुकान पण आहे. आपण थोडस आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. हा संसार जो आहे तो आपल्याला दिसतोय. हे सगळं घर आहे यांचं, किचन आतमध्ये आहे आणि अजून पण मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या सगळ्या सोसायट्यांच्या घरांमध्ये अजून असलेलं पाहायला मिळते. अजित पवारांनी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश दिले आणि मदतीचं आश्वासनही दिलंय. लोकांनी सांगितलं आमच्याकडे 10-15 घर, तिकडच्या बाजूला काही घर. आम्ही जास्तीत जास्त म्हणतोय की 85 घर असतील. जे काही असतील ते असतील. आता जे झालंय ते मी नाकारत नाही आणि जी दुकानं असतील ती दुकानं त्याचे पंचनामे केले जातील. बघितल्यानंतर जे काही ओलं झालं असेल, भिजलेलं असेल त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा तो निर्णय योग्य प्रकारे आम्ही लोक घेऊ. पुण्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. ज्यात पुलाची वाडी परिसरात चॉक लागून चौघांचा मृत्यू झाला. या मृत झालेल्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत सरकारनं जाहीर केली आहे. मला काही बोलायचं नाही. आमचं हे साधे वाटलं त्या आयुक्ताला इथं बोलवा पहिलं. काय नाही त्यांना इथं पाठवा. रात्रीचं पाणी का सोडलं त्यांनी? 10 दिवसाचं बाळ आधीच काढलंय पाण्यात. बाळ 8 किलोचं बाळ होत, त्याला आजार येते. कोण आलं ना आमच्या मदतीला? 3 तासासाठी पाणी सोडलं. तुम्ही आम्हाला आधी कल्पना द्यायला पाहिजे होती. काल तुम्ही सांगितलं होतं 7,000 क्युसेस पाणी रात्री सोडलं होतं. त्यांनी जर सांगितलं असतं रात्री की पाणी वाढणार आहे, आम्ही काहीतरी सामानाचे हलवा हलव केले असते. दुपारी 12 वाजेनंतर सिंहगड परिसरातली स्थिती नियंत्रणात आली. मात्र पुन्हा खडकवासला धरणात पाण्याची आवक वाढल्यानं आणि खबरदारी म्हणून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे परत एकदा सिंहगड परिसरात पाणी भरण्यास सुरुवात झाली. प्रदीप कापसे आणि अभिजित पोतेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.